सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला फ्लॅट धारकाने मित्रांच्या मदतीने बेदम चोप दिलाय. पिंपरी चिंचवडच्या वर्धमान सोसायटीतील हा धक्कादायक प्रकार आहे. सोमवारी दुपारी 2 सुमारास घडलेली घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी सुभाष कसपटेवर गुन्हा दाखल झालाय. कसपटे वस्ती येथील ही सोसायटी आहे. सोसायटीत एक व्हिजिटर आला. त्याने सुभाषच्या 3 फ्लॅटपैकी एका फ्लॅटचे नंबर सुरक्षा रक्षकाला दिले. चुकीच्या माणसाला सुरक्षा रक्षकाने माहिती पुरवली असा गैरसमज सुभाषला झाला. सुभाषने ही शहानिशा न करता सोसायटीच्या गेटवर मित्रांना बोलावून सुरक्षा रक्षकाला लाथबुक्यांनी बेदम चोप दिला, तर चेअरमन आणि इतर पदाधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचाही सुभाषवर आरोप आहे. या प्रकरणी वाकड पोलीस गुन्हा दाखल झाला असून सुभाषचा शोध सुरू आहे. त्याच्यामध्ये सुभाष कसपटे राहतात आणि त्या सोसायटीमध्ये एक बाहेरून व्हिजिटर्स आले. व्हिजिटर्सना 208 नंबर फ्लॅटला जायचं होतं, परंतु तो जो वॉचमन आहे, वॉचमननं 308 नंबरला त्यांचा पत्ता आहे असं चुकून सांगितले. त्यामुळे त्यांच्याकडे जे सिक्युरिटी गॅजेट आहे त्याच्यामध्ये, सिक्युरिटी गॅजेटमध्ये 308 फ्लॅट दाबल्यानंतर जे 308 सुभाष कसपटे राहतात त्यांना तो मेसेज गेला की तुमच्याकडे ते व्हिजिटर्स आलेले आहेत असा. म्हणून सुभाष कसपटे यांचं असं म्हणणं होतं की बाबा माझा चुकीचा नंबर का दिला, माझ्या घरी का पाठवता, असा त्यांचा गैरसमज झाला. त्या गैरसमजातून त्यांनी रात्री त्या वॉचमनला चुकीची माहिती दिली, त्यामुळं हाताने मारहाण केली.